नमस्कार मी अनिता आणि साई कुकिंगवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फ्रेश फ्रूट्सपासून आईस्क्रीम कसं तयार करायचं त्याच्यासाठी आज फ्रूट घेतलेलं आहे आपण ते टरबूज टरबूजाची आईस्क्रीम खूप टेस्टी लागते चला तर मग आपण आता आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेले याच्याऐवजी तुम्ही एखादं जाड गुडाचं पातेलंसुद्धा वापरू शकता याच्यामध्ये आपल्याला एक कप फुल फॅट दूध घ्यायचे म्हशीचंच दूध वापरायचे हा माझा दोनशे पन्नास एम एलचा कप आहे याच्यामध्येच वन फोर्थ कप साखर टाकायची वन फोर्थ कप मिल्क पावडर टाकायची आहे आणि अर्धा टेबल स्पून आपल्याला कॉनफ्लावर टाकायचे आणि चिमूडभर मीठ टाकायचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी राहायला नकोत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मी गॅसवर ठेवलेलं आहे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर याला उकळून घ्यायचे आणि कंटिन्यू हलवत राहायचे कॉर्नफ्लावर असल्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे लो फ्लेम वरच करायचे आता उकळी आलेली आहे आणि हे घट्ट सुद्धा झालेलं आहे याच स्टेज ला आपल्याला याच्यामध्ये एक टेबल स्पून लिक्विड ग्लुकोज टाकायचं आहे हे टाकलं तरीही चालतं किंवा नाही टाकलं तरी सुद्धा आपली आईस्क्रीम खूप छान होते हे hey, एवढ्यासाठीच टाकतात की आपली आईस्क्रीम अजून जास्त क्रीमी आ, एकदम स्मूथ टेक्स्चर येतं आणि लवकर मेल्ट होत नाही याच्यासाठी टाकतात जर अवेलेबल नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल टेस्टमध्ये काही फरक येत नाही तरीसुद्धा आपली आईस्क्रीम खूप टेस्टी होते आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता आपलं दूध आता पूर्णपणे थंड झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क टाकायचे हे मी घरी बनवलेलं कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे याचा रिझल्ट मला खूप छान भेटलेला आहे याचा व्हिडिओ आपण याच्या अगोदरच शेअर केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही तेसुद्धा टाकू शकता किंवा रेडीमेड पण टाकू शकता आणि हे एकदा आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कन राहिलेले असतील लम्स राहिलेले असतील तर ते निघून जातील तर दुसऱ्या एका बाउलमध्ये मी एक कप विपिंग क्रीम घेतलेली आहे ही आपल्याला थंड आणि पातळ हवी आहे आणि बीटरच्या हवी आपल्याला बीट करून घ्यायची आहे खूप जास्त बीट करायची नाही आहे ही क्रीम हे पहा सॉफ्ट पिक्स आलेले आहेत आपली क्रीम खाली पडत नाही आहे पण समोरचे त्याचे पॉईंट पाहू शकता खालच्या साईडला झुकलेले आहेत याच्यापेक्षा कमी बीट केली तरीही चालेल याच्यापेक्षा जास्त बीट करू नका जर याच्यापेक्षा जास्त बीट केली तर आपली आईस्क्रीम खूप क्रीमी लागते आणि त्याला विपिंग क्रीमची टेस्ट येते मग ती खायला एवढी चांगली नाही लागत हे लक्षात ठेवायचे बऱ्याच जणांचे क्वेश्चन्स होते क्रीम की व्हिपिंग क्रीमसारखी टेस्ट येते तर हे कारण आहे याचं तर आपली क्रीम तयार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे घट्ट दूध बनवलेलं होतं ते टाकायचे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं हे मिक्स होणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला एकदा बीटरने सुद्धा फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे दूध आणि क्रीम व्यवस्थित मिक्स होईल पहा आपला आता पूर्ण एक लिटरचा बेस तयार झालेला आहे हे पाशीच फ्लोटिंग कन्सिस्टन्सी हवी आपल्याला इथे मी टरबूज चॉप करून घेतलेला आहे तर याचा आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचा जो आपण पेस्ट बनवलेला होता त्याचा मी अर्धा पेस्ट घेतलेला आहे मी अर्ध्या लिटरचीच आईस्क्रीम बनवते आहे आणि टरबूजाचं मी ज्यूस तयार करून घेतलेला आहे तो आपल्याला वन थर्ड कप टाकायचा आहे तो तीन नंबरचा कप असतो तो एक कप टाकायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं रेड कलर टाकायचा आहे आणि तुमच्याकडे जर वॉटरमेलन इसेन्स असेल तर ते अर्धा टीस्पून स्पून टाकायचे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण ज्यूस याच्यामध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थित आपल्या पूर्ण बेसमध्ये मिक्स व्हायला हवं त्याच्यामुळे वॉटरमेलनची टेस्ट ती आईस्क्रीमला येईल तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हे मिक्स झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी काही चॉप केलेले बारीक टरबुजाचे पीसेस टाकती आहे किंवा तुम्ही थोडीशी आईस्क्रीम सेट झाल्यानंतर सुद्धा टाकू शकता म्हणजे ते खालच्या साईडला जाऊन बसणार नाही सेमी सा सेट झाल्यानंतर पण टाकता येईल इथे एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा आईस्क्रीमचा बेस टाकायचा आहे आणि सात ते आठ तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायची आईस्क्रीम की पापली आपली आईस्क्रीम आता छान सेट झालेली आहे मी ओवरनाईट सेट करायला ठेवलेली होती पण छान सेट झालेली आहे मी तुम्हाला स्कूप करून दाखवते मस्त जेव्हा आपण तरबुजाचे ज्यूस बनवतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर त्याच्यामुळे थोडेफार आईस क्रिस्टल्स याच्यामध्ये जमा होऊ शकतात आणि एवढी सॉफ्ट न होता थोडीशी हार्ड होऊ शकते खूप जास्त नाही पण थोडीशी कारण बाकीच्या आईस्क्रीम आपल्या खूप जास्त सॉफ्ट असतात आणि बाकीच्या फ्रूट्सच्या सुद्धा सॉफ्ट होतात पण वॉटरमेलनमध्ये प्र पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं पण खायला खूप टेस्टी लागते याच्यावर डेकोरेशनसाठी मी थोडेसे चॉकलेट चिप्स टाकतेय त्याच्यामुळे त्याची बी असल्यासारखं लूक येईल एकदम मस्त याच्या अगोदर सुद्धा आपण बऱ्याच फ्लेवरच्या आईस्क्रीम शेअर केलेले आहेत फ्रूट्समध्ये म्हणाल तर पेरू आईस्क्रीम सुद्धा शेअर केलेली आहे ती खायला खूप टेस्टी लागते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर साई कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन नक्की दाबा कारण मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल